अनुराग ठाकुर जी जे केंद्रातले मंत्री आहेत यांनी विद्यमान सरकारचे नेतृत्व करणारे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेले ह्या नगरपालिका महानगरपालिकेवर पूर्णपणे अविश्वास दाखवलेला आहे। महाराष्ट्रामध्ये नाट्यमय सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सी वोटरचा सर्वे आला। हा वोटर सी वोटरचा सर्वे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात होता। त्याच्यामध्ये स्पष्ट रिपोर्टमध्ये असं दिलं की महाविकास आघाडी 30 जागेंवर लोकसभा मतदारसंघ जिंकेल आणि 18 जागेंवर शिंदेगट किंवा भारतीय जनता पार्टीला यश मिळेल। त्याची चाचपणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात सुरू केली। मागील एक बैठक बारामतीला झाली आणि आज काल परवा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याणला आले। वास्तविक कल्याण डोंबिवली किंवा ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या बंडाचा सेंटर आहे, एपी सेंटर आहे आणि म्हणूनच इथल्या प्रशासकीय यंत्रणेवर काय काय कामगिरी झाली, कारण आता शिंदे साहेबांचा गट हा भारतीय जनता पार्टीबरोबर आहे, त्याच्यामुळे कदाचित अनुराग ठाकूरजी या ठिकाणचा आढावा घ्यायला आले असतील, त्यांचं स्वागतच आहे। त्यांनी आढावा घेतला आनंदाचीच गोष्ट आहे आणि ह्या आढावामध्ये कल्याण डोंबिवली असेल, त्याच्यानंतर उल्हासनगर असेल, त्याच्यानंतर अंबरनाथची नगरपालिका असेल, ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या वर्चस्व असलेले नगरसेवक आहेत त्या त्या ठिकाणचा त्यांनी आढावा घेतल्यानंतर ह्या सबंध ठिकाणी अतिशय पोंगळ कारभार आहे असं श्री अनुराग ठाकूरांच्या लक्षात आलं। 4 तास अधिकाऱ्यांची बैठक घेतली, अनेक प्रकल्प 2007-08 सुरू झाले आणि 12-13 वर्षानंतर देखील ते प्रकल्प पूर्ण झाले नाही अशी माहिती अनुराग ठाकूरांना मिळाली। याचाच अर्थ अनुराग ठाकूरजी जे केंद्रातले मंत्री आहेत यांनी विद्यमान सरकारचे नेतृत्व करणारे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेले ह्या नगरपालिका महानगरपालिकेवर पूर्णपणे अविश्वास दाखवलेला आहे। ही चाचपणी भारतीय जनता पार्टीने सुरू केली ते लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून केली। जो रिझल्ट त्यांच्या समोर आला की एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली असेल किंवा अंबरनाथ असेल ह्या परिसरातल्या नागरिकांना सुविधा मिळत नाही हा रिपोर्ट श्री अनुराग ठाकूरजींना आला, त्याच्यामुळे भविष्यामध्ये ह्या परिसरामध्ये लोकसभेची निवडणूक होत असताना भारतीय जनता पार्टी पुनश्च एकदा डॉक्टर श्रीकांत शिंदेंना समर्थन देईल का, हा प्रश्न आता कल्याण डोंबिवलीची जनता विचारू लागलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।